राज्य के गृह मंत्रालय की ओर से महाराष्ट्र की सुरक्षा के लिए सभी शहरों के मुख्य चौराहे पर सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं। मगर महाराष्ट्र में बढ़ रही अपराधी गतिविधियों को देख राज्य सरकार जल्द ही महाराष्ट्र के सभी बड़ी इमारतों में सीसीटीवी कैमरा लगाना अनिवार्य करने जा रही है। इस बात की जानकारी राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने दी है। असं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये मुंबई पुणे नागपूर अशा अनेक शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेवर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहे। आता एखाद्या शहरात उदाहरण द्यायचं म्हणजे मुंबईचं उदाहरण आपल्याला देतो। मुंबईमध्ये सध्या 5,000 सीसीटीव्ही आहेत आणि अजून 5,000 सीसीटीव्ही तिथे लागणार आहेत, म्हणजे 10,000 सीसीटीव्ही तिथे होतील मुंबईमध्ये। आम्ही यामध्ये पाहतो आहे की जेवढे जास्त प्रमाणात सीसीटीव्ही राहतील तेवढं कायदा सुव्यवस्थेवर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण ठेवता येईल। आणि म्हणून आम्ही बांधकाम किंवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जे BNC माध्यमातून जी एखादी आपण ज्या जेवढ्या इमारती समजा मुंबईमध्ये आहेत आता प्रत्येक इमारतीवर सीसीटीव्ही राहतो, पण त्याच्यामध्ये आम्ही नियमामध्ये बदल करून आता प्रत्येक इमारतीवर सीसीटीव्ही लावला पाहिजे अशा पद्धतीनं बांधकामाच्या नियमामध्ये आम्ही बदल करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक बिल्डिंगवर जर सीसीटीव्ही राहिला तर आज 10,000 कॅमेरे मुंबईमध्ये आहे आणि या पद्धतीनं जर आपण नियम केला तर मुंबईमध्ये जवळजवळ जेवढ्या इमारती आहेत मोठ्या त्या प्रत्येक इमारतीवर जर सीसीटीव्ही राहिला तर त्याचा कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होणार आहे। आणि तशा पद्धतीचा कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय। ज्या ज्या शहरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात येईल तिथे अशा पद्धतीचा बदल करून तिथे मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही जर आले प्रत्येक शहरामध्ये तर एक पोलिसांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी त्याची मदत होईल आणि त्या पद्धतीचा कायदा लवकरात लवकर आम्ही आणतोय। अस्तित्वात ज्या इमारती आहेत त्या आणि नवीन जे येणार आहेत त्या पण दोघांवर सुद्धा आम्ही त्या पद्धतीचं बंधन टाकणार आहे। सर किती शहरात हे राबवण्यात येणार आहे? सुरुवात आता मुंबई पुणे नागपूर या शहरामध्ये सध्या सीसीटीव्ही आहेत। नागपूरमध्ये सीसीटीव्ही आहे, पुण्यामध्ये सीसीटीव्ही आहे, मुंबईमध्ये सीसीटीव्ही आहे। त्याच्यामुळे याची सुरुवात त्या निमित्तानं आम्ही करू आणि काय म्हणतो त्याला फेज वाईज आम्ही सर्व शहर त्याच्यामध्ये कव्हर करू। सर राज्यात गुन्हेगारीचं सत्र जे आहे ते वाढतं, जळीत वाढतं।